आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आणि मी काय म्हणतो, आज कामावरून सुटल्यावर तुम्ही लगेच जाऊ नका, थांबा, आपण एकत्र जाऊया घरी. राणादा, काही झालंय का? जे तसं काही झालं नाहीये, पण मला काय वाटू राहील ऋषी, ऐक. म्हणजे आता कसं आहे, वेदा तुझ्याशी लग्न करून त्या घरात आलीये, म्हणजे तिचं ते सासर आहे बरोबर, आणि वेदा माझ्यासाठी माझ्या सख्ख्या लहान बहिणीसारखीच आहे रे, त्यामुळं तिच्या सासरी येऊन राहणं मला काही योग्य वाटत नाही. राणादा, तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, काय झालंय मला खरं खरं सांगा. अरे अरे नक्की खरंच सांगतोय, माझ्या मनात काही नाहीये, काही झालं नाहीये. पण कसं आहे, आता नाही म्हणलं तरी आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोच की रे, आणि मला नाही चालणार भो माझ्यामुळे अजून दुसऱ्या कोणाला त्रास झालेला, म्हणून मी ठरवलंय, माझं फिक्स आहे, मी जवळ एखादी जागा बघतोय जरा सोय स्वतःसाठी, फिक्स आहे आपलं. हो पण तुमचा आम्हाला त्रास होतोय असं कोण बोललं? अरे तुम्ही म्हणाला नाही, म्हणजे आता तुम्ही दोघंच आहात का घरात? नाही ना, बाकीचे पण आहेत ना. तुम्हाला माझ्या वागण्याचा त्रास नाही होत, पण त्यांना होत असेल तर त्याच काय? हा ठीक आहे, चला, तुम्हाला दोघांना माझं वागणं पटतं, माझा स्वभाव पटतो, पण म्हणून सगळ्यांनाच पटावा, सगळ्यांनाच तो आवडला पाहिजे असा हट्ट नाही ना धरू शकत आपण. म्हणजे नाही, कोणाला तुमचं वागणं पटत नाही, आपण घरी जाऊन बोलूया. चला. अरे बघ, हेच नकोय मला. अरे बाबा, माझ्यामुळे तुमच्या घरात उगाच लफडी नको ऋषी, हेच बोलू राहिलो मी. बर, तुम्ही चला माझ्यासोबत, चला चला. कुठं या तर. या. जयेश है का ना? बर, मला एक सांगा, तुम्ही इकडेच राहता ना जवळपास? हो. हा, हे राणादा तुम्ही ओळखत असालात ऍक्च्युली. बर, माझी एक रिक्वेस्ट होती. हो ऋषीदा, तुम्ही रिक्वेस्ट काय करताय, बोला ना. हा राणादा, तुमच्या सोबत काही दिवस राहिले तर चालेल का? अरे खर तर माझी काहीच हरकत नाही, पण मीच गेले 2 महिन्यापासून भाडं भरलं नाहीये, त्यामुळे माझा मालक माझ्या डोक्यावर बसलाय, आणि त्यात अजून एक भाडेकरू घेऊन गेलो तर तो मला खूप हैराण करेल, कदाचित खोली सोडायला सुद्धा सांगेल. बरं, तुमच्या 2 महिन्याचं भाडं मी देतो, आणि राणादासा जे काही भाडं होईल ते पण मी भरत जाईल. आता तुम्हाला काही हरकत आहे का? नाही. अहो, तुम्ही एवढी मदत करताय म्हटल्यावर काय हरकत आहे, तुम्ही बिंदास पाठवाय ना, तुम्ही आजच पाठवा यांना. बरं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, चालू द्या. राणादा, बघितलं हा असा दस्तूर आहे दुनियेचा, आधी राहण्यासाठी जागा द्या म्हणालो तर नाही म्हणाले, मग जसं मी म्हणालो की पैसे मी भरतो तर हसत हसत रेडी झाले. कसं आहे ना, पैसा असेल की सगळं मॅनेज होत. करेक्ट, एकदम करेक्ट बोलू राहिला, अगदी माझ्या मनातलं बोलू राहिला तू ऋषी. मला पण आता चांगलंच तोंड चुकलंय, माल है तो ताल है बॉस. नाही, पैसा देव तर नाहीये, पण देवापेक्षा कमी पण नाहीये ना. पण ऋषी, हे जे काही तू माझं भाडं भरतोय ते सगळे पैसे माझा पगार आला रे आला की मी तुला देईन परत. ठीक आहे राणादा, चला. आई आलोय ग. हा हा, आला का बाबा? आई पाणी दे ना थोडं. ओ देते. हा कुठे?
भाई आला बघ पाणी दे त्याला. गुड्डे पाणी दे थोडं मला. भाई तू कधी आला? थांब मी पाणी घेऊन आले. काय प्रकार आहे हा? आई तुझ्याशी बोलतोय मी. काय प्रकार आहे हा? अरे आकाश, आपल्या गुड्डीचं लग्न झालं. संपतरावांशी ठरलं होतं का? नाही मग साखरपुडा झाला होता, आता लग्न पण झालं. हॅलो. नाही एक मिनिट, झालं म्हणजे लग्न झालं गुड्डीच मी नसताना? नाही एक मिनिट तू थांब. काय एवढी काय घाई लागली होती तुम्हाला? मी सक्का भाऊ आहे ना तिचा. आहे ना सक्का भाऊ, आहे ना तिचा. मग मला सांगावं असं नाही वाटलं कोणाला. मी परत येणार आहे, माझी वाट बघावीशी नाही वाटली तुम्हाला? तू थांब गा. काय बोलतोय मी? अरे आकाश वास घे जरा. बस बस ना तू. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी कायमचा गेलो होतो का तिकडे कर्नाटकला? नाही ना येणार होतो ना परत, माहिती होतो ना तुम्हाला. मग मी येईपर्यंत वाट बघावीशी नाही वाटली का माझी? काय ग थांबाव असं नाही वाटलं तुम्हाला? भाऊ आहे ना तिचा सक्का मी. अरे बाबा कशाला काही वेळच मिळाला नाही ना, काय करणार, घाई झाली भरपूर. आणि आम्ही तुला फोन लावतोय तुझा फोनच लागत नाहीये. अरे त्यातून जावई बापूंना जपानला जायची गाई. कुठे? जपानला. मग त्यांची कंपनी पाठवतीये जपानला. मग लग्न नसतं का खोळंबलं सांग बरं राजा. कशाला काही वेळच मिळाला नाही ना रे, विचार करायला वेळ मिळाला नाही. आकाश तयारी कसली करतोस बाबा? आणि ते तर म्हणाले आठवड्याभरात लग्न उरकाच म्हणून. मग झाली आमची तारांबळ. मग ही खरंच खूप चांगली संधी होती रे त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी, त्यांच्या फ्युचर साठी. म्हणून सिच्युएशनच तशी नव्हती ना. मला मान्य आहे तुला राग आलाय, पण प्लीज तू समजून घे ना यार, प्लीज. कळलं तुला सगळं? अशी गडबड झाली रे राजा. लग्नाचे लाडू ठेवले तुझ्यासाठी. थांब तुला खायला देते, जरा धीराने घेणार आहे सोन्या. तिचा सक्का भाऊ आहे मी. हिच्या लग्नासाठी माझी वाट बघणं इतका धीर नव्हता तुम्हाला, आणि तू आता मला धीरानं घ्यायला सांगतेस? वरून लाडू खायला घालतेस तू लग्नाचे? नाही आतापर्यंत ना तुम्ही सगळे बोलून दाखवत होतात मला की या घरामध्ये तुझी काही किंमत नाहीये, पण आज दाखवून दिलात की खरंच या घरात माझी काही किंमत नाहीये. काही आपुलकी म्हणून उरली नाहीये तुम्हाला माझी. ए उगा काहीतरी बोल नको. नाही बघ भाई तुला खरं सांगू का, तू नव्हता ना खरंच कसं तरी वाटत होत रे. मग आम्ही सगळे तुला मिस करत होतो, पण खरंच सिच्युएशन नव्हती यार तशी. प्लीज जाऊ दे, काही बोलूच नका तुम्ही आता. जरा म्हणून माझ्याबद्दल तुम्हाला काही किंमत उरलेली नाहीये, आपुलकी उरलेली नाहीये, काहीच उरलेलं नाहीये. तो दादा कुठे आहे? दादा वहिनी त्यांना पण नाही वाटलं माझ्यासाठी थांबावं. कुठे आहेत ते दोघे जण? अरे ते त्यांच्या घरी असतील ना. तू शांत हो बरं. आलो भेटून आलो त्याला. ऐक ना तू, मला वाटलंच होत चिडणार म्हणून. काय करायचं बाई आता, उठते बघ. हे बघ आकाश, आमची बाजू पण समजून घे. अरे मी तुला फोन ट्राय करत होतो, जग्गूदादा करत होता, पण तुझा फोनच लागत नव्हता, काय करू आता मी? हे बघ आम्ही गडबडीत लग्न केलं. अरे आम्ही गुड्डीच्या भल्याचा विचार केला, तिच्या भविष्याचा विचार केला. तू म्हणतोस तिच्या भल्यासाठी तिच्या भविष्याचा विचार करून तू हे सगळं केलं? मुळात इतक्या गडबडीत एका आठवड्याभरात गुड्डीचं लग्न न लावून देण्यातच तिचं भलं होतं, हे कळतंय का तुला? अरे आकाश
ठीक आहे मान्य आम्हाला आम्ही आठवड्याभरात लग्न लावून दिलं पण काय वाईट नाही झालं रे त्या संपतची फॅमिली खूप चांगली आहे श्रीमंत आहे हा मग श्रीमंत आहे म्हणून काय त्यांच्या तालावर नाचायचं आपण आणि तो सांगतोय म्हणून तो श्रीमंत पण आपल्यापैकी जाऊन कोणी बघितलंय कोणी चौकशी केली आहे की खरंच बाबा ते श्रीमंत आहेत की नाही आहेत ते म्हणाले आम्ही श्रीमंत आहेत दिली आपण आपली मुलगी त्यांच्याकडे आता तो गेलाय तिकडे जपानला तिकडनं नाहीच आला परत मग काय करायचं आपण अरे तो परत येणार आहे तो परत येऊन गुड्डीला घेऊन जाणार आहे असं मला स्वतः म्हणालाय हे दादा तुला कळत कसं नाहीये मला सांग एखाद्या कंपनीने त्याच्या एम्प्लॉईला फॉरेनला पाठवलं तिथे पाठवल्यानंतर हप्त्याभरात लगेच ते त्याला सुट्टी देणार आहेत का काय लॉजिक आहे बरं तर तू म्हणत होतास ना की त्याच्या कंपनीने त्याला लग्नासाठी सुट्टी नाही दिली म्हणून त्याने लग्नाची घाई केली मग जी कंपनी आपल्या एम्प्लॉईला लग्नासाठी सुट्टी देत नाही ती लग्न झाल्यानंतर फॉरेनला पाठवल्यानंतर परत सुट्टी देणार आहे का नाही नाही त्याने लग्नाला सुट्टी देत नाही म्हणून घाई केली लग्नाची आणि तुम्ही गुड्डीचं लग्न लावून मोकळे झालात तुम्हाला पण कळत नाही कुठे काय करायचं कसं करायचं डायरेक्ट लग्न लावून मोकळे झाले हे बघ आकाश आता तू किती काही म्हणालास ना तर संपत आपल्याला फसवेल मला असा अजिबात वाटत नाहीये तो स्वभावाने मला चांगला वाटतो तुला वाटत असेल ना तसं भला माणूस आहे मला बरं मला सांग तो जपानवरनं नंतर इथे येणारच होता ना मग तेव्हा आरामात लग्न केलं असतं की आपण गुड्डीचं छान थाटामाटात लग्न केलं असतं पण त्याने जपानला जाण्याआधीच लग्न करण्याची घाई का केली नाही रे त्याने ही सगळी घाई करून तुम्हाला सगळ्यांना घोळात घेतलं आणि तुम्ही पण त्याच्या मागे लागलात भूलथापांना बळी पडलात आणि गुड्डीचं लग्न लावून दिलं मग तुला वाटत असेल तो भला माणूस मला अजिबात नाही आवडत तो उगाच आपला श्रीमंतीचा आव आणतो बडाया मारत असतो पहिल्यापासून खटकतोय तो माणूस मला पण कशावर ना जपानला गेला असेल इथेच कुठेतरी नाशिक मध्ये लपून बसला असेल कोणाला माहिती हो मला खूप काळजी वाटते हो म्हणजे आकाश भाऊजी म्हणतात तसं खरंच असेल तर आपल्याला काहीतरी करायला हवंय वहिनी तू नको या सगळ्यात पडू हा तू स्वतःची काळजी घे बाकी त्या संपतचं काय असेल तर ते मी आणि दादा बघून घेऊ बरं दादा तो गेलाय तिकडे जपानला त्याचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का तिकडचा हो हो नंबर दिलाय कॉल करू का त्याला नाही म्हणजे चेक करूया की बाबा जपानलाच आहे की कुठे आहे हो हो कर स्पीकरवरच ठेवतो हॅलो दिस इज आकाश महाले फ्रॉम नाशिक इंडिया मे स्पीक टू युअर एम्प्लॉई मिस्टर संपत कुबेर संपत ही हॅज गॉन बॅक टू हिज कंट्री ओ बट ही वॉज गोइंग टू वर्क देअर फॉर होल वीक वॉजंट ही नो वुड यू कॉन्टॅक्ट द नाशिक ब्रांच मिस्टर संपत मस्ट हॅव रीच देअर बाय नाऊ ओके म्हणजे ते तिकडे जपानला परमनंटली गेले नाही आहेत हे कन्फर्म आहे ना ओके कॅन यू टेल मी जस्ट की विल यू प्लीज कॉन्टॅक्ट टू नाशिक ब्रांच ही लेफ्ट लास्ट नाईट आफ्टर फिनिशिंग हिज वर्क हो ओके या हप्त्याभरासाठी नाही गेलाय तो एका दिवसासाठी गेला होता तिकडे निघालाय जपानवरनं येईल आता म्हणे हप्त्याभरासाठी जाणार बघ तू त्याच्यावर उगाच डाऊट घेऊ नको तो कदाचित गुड्डीला परत घेऊन जाण्यासाठी आला असेल तर तुला सोड ना तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही आता येईल तो बर जपान वरून येताना अक्षतासाठी ही साडी आणली बाई आणि बरं का आई तुमच्यासाठी ही साडी आणली आहे बरं का हो तिकडे साड्या पण मिळतात आणि फक्त साडी नाही आणली आहे हे तुमच्यासाठी येताना जपानहून स्पेशल परफ्यूम आणलंय बघा अगो भाई हो सदा महकते राहो आणि आपल्या आकाशसाठी हा शर्ट आणि समीर भाऊजींसाठी ही घड्याळ गुड डे सगळ्यांसाठी आठवणीने काय काय आणलं ग बाई ते बघ
कसं उघडायचं गं वरत उघड ए समीर आकाश जावी बापूनी काय काय आणलं बघा साडी आणली माझ्यासाठी आणि हे पण हे माझ्यासाठी असं असं घरी छान बघ तुम्हाला पण काय काय आणलंय संपत तू आलास पण आलास पण म्हणजे हा मी काय तिकडे कायमच राहायला गेलो नव्हतो अरे नाही म्हणजे तू आलास लवकर ते भरत झालं असं म्हणत होतो इट्स ओके मी मस्करी करत होतो काय बाकी आकाश प्रचंड बिझी माणूस आहे हा नाही म्हणजे स्वतःच्या बहिणीच्या लग्नाला आला नव्हता ना नाही मी काय तिकडे फिरायला गेलो नव्हतो भाऊजी आपला पण छोटासा बिझनेस आहे त्याचं फार महत्वाचं काम होतं म्हणून गेलो होतो हो आणि येणार होतो लगेच परत पण काय तुम्हालाच घाई लागली होती माझ्या बहिणीशी लग्न करायची केलं लग्न काय बोलणार आता ठीक आहे ना काढायचा वेळ आता मी नाही का माझ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढला तसा स्वतःच्या बहिणीसाठी थोडासा वेळ काढायचा आणि शेवटी कसं असतं माहितीये का आकाश आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा धावपळीत आणि घाईघाईने घडून जातात पण तेवढ्या मनावर घ्यायच्या नसतात दॅट्स लाईफ यु नो यस यु आर राईट पण काय मी जिथे गेलो होतो ना तिथून मला ऑर्डर मिळाल्या आणि इथून पुढे त्या ऑर्डर परमनंट राहणार आहेत म्हणजे कसं आहे ना संपत भाऊजी तुम्ही घरातल्या बाकीच्यांना मूर्ख बनवू शकता पण मला नाही इथून पुढे लक्षात ठेवा ही गोष्ट तुमचं जपानला एकाच दिवसाचं काम होतं पण तुम्ही इथे सगळ्यांना काय सांगितलं की मला तिथे परमनंट जॉब लागलाय हो ना परमनंट जॉबचं गाजर दाखवलं आणि घाईघाईत माझ्या बहिणीबरोबर लग्न केलं बरोबर ना असं कधी म्हणालो मी नाही सांगा ना मी असं कधी म्हणालो परमनंट जॉब आहे असं म्हणालो होतो का मी उलट मी या सगळ्यांना म्हणालो होतो की कदाचित परमनंट जॉब लागू शकतो असे चान्सेस आहेत असंच म्हणालो होतो ना मी अच्छा हो का नाही पण मला सांगा नक्की चान्स कुठे होता तिकडे होता की इकडे होता म्हणजे लग्न करून गुड्डी कडून तुम्ही सगळे लग्नाचे पैसे हडप केले माहितीये मला पैसे कुठले पैसे मला माहित नाही असं वाटतं का तुम्हाला दादाने गुड्डीला लग्नाच्या खर्चाचे दिलेले पैसे तुम्ही हडप केले माहितीये मला हे आकाश ऐकून घेतोय ना म्हणून काही बोलू नकोस कळलं ना अरे करोडपती बापाच्या मुली माझ्यासोबत लग्न करायला एका पायावर तयार आहेत हातात हुंडा घेऊन पण नाही मी तुमच्या मुलीशी लग्न केलं का मला वाटलं चांगली माणसं आहेत मुलगी चांगली असेल म्हणून मी तुमच्या मुलीशी लग्न केलं पण हा मला हे सगळं ऐकवतोय पैशांबद्दल दादा तू काय वाटलं काय तुम्हाला मी हे सगळं पैशांसाठी केलं पैशांसाठी लग्न केलं तुमच्या बहिणीसोबत मी तुम्हाला असं वाटत असेल ना तर एक काम करा तुमच्या लग्नामध्ये जो काही खर्च झाला असेल तो सांगा मला मी देतो तुमचे पैसे परत तुमचे पैसे तुम्ही तुम्हालाच ठेवून घ्या आणि तुमची ही मुलगी सुद्धा डिवोर्स देतो ना मी तिला आओ
काय रे आकाश, कोण वाटलो कोण रे मी तुला? ऐरागेरा माणूस वाटलो, आलतू फालतू कुणीतरी नॉर्मल माणूस. तुला माहित नाहीये मी कोण आहे, माझा स्टेटस माहित नाहीये तुला. आजही मार्केटमध्ये उभा राहिलो ना तर माझ्यावर इन्व्हेस्ट करायला तयार आहेत लोक. मला मोठं होण्यासाठी तुमच्या बहिणीच्या पैशाची गरज नाही. माझा लाईफ तुमच्या बहिणीच्या पैशावर डिपेंड नाहीये. पण मी का तुम्हाला समजवतोय, का मी माझा वेळ वाया घालवतोय? त्याच्यापेक्षा एक काम करतो ना, उद्याच्या उद्या डिवोर्स पेपर तयार करतो आणि त्याच्यावर सही करतो, तुम्हाला पाठवतो. आणि असं का, तू पण वेळ वाया घालवू नकोस, तू साईन कर आणि मोकळी हो. काय ओके, मी निघतो. बघ कसं रागवून जाऊ नकोस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ये ना इथे. संपत हे बघ, आकाशचा स्वभावच तापट आहे. त्यात तो गुड्डीच्या लग्नाला येऊ शकला नाही म्हणून त्याची चिडचिड पण झाली. तू त्याचं बोलणं मनावर घेऊ नकोस, दुर्लक्ष कर. हवं तर त्याच्या वतीने मी माफी मागतो, पण प्लीज इथून असं रागवून जाऊ नकोस. आणि तू दिवसचा विषय काढल्यामुळे आई आणि गुड्डी खूप दुखावले गेले, त्यांची समजूत काढ. मी आकाशला इथून घेऊन जातो. मग तर झालं, ये. चल दुकानावर जायचं. त्याला चल तू. अहो ऐका ना, तुम्ही असं चिडू नका. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते ना तुमच्यासाठी. हा पाणी आण. जा बाई बापू, आकाश आहे ना जरा तापट स्वभावचा आहे हो, सतत चिडचिड चिडचिड करत असतो. माझ्याशी किती वेळा खटके उडतात अहो त्याचे. तुम्ही बसा शांतपणे, मी तुमच्यासाठी चहा आणते. हे आपलं सॉरी ज्यूस आणते, तुम्ही बसा ना. बसा.